गुड मॉर्निंग आर स्टूडेंट, आज आपण एमए भाग 3 डिप्लोमेसी एंड फॉरिजन पॉलिसी यामध्ये आपला फर्स्ट लेसन पूर्ण झालेला होता आज आणि सेकंड लेसन आपला सुरू होता. यामध्ये आपण बघूया आज ग्रीक राज्य ग्रीक रोमन राज्याची वैशिष्ट्ये, कार्य, उद्दिष्टे, महत्त्व, गुण आणि दोष. यामध्ये आपल्याला सांगितले आहे की ग्रीक रोमन राज्याची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा इसवी सन पूर्व सहाशे वर्षामध्ये स्पार्टा आणि अथेन्स या नगर राज्यामध्ये झालेली होती. पूर्वी मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या आवाजाने बोलणाऱ्या व्यक्तीलाच ग्रीक लोक अग्रदूत म्हणून पाठविले होते. जे काही मोठ्या आवाजात बोलत होते आणि मोठ्या आवाजामध्ये जे काही कार्य करत होते त्यांना त्यांनी ग्रीक राज्यामध्ये अग्रदूत म्हणून पाठविले होते. परंतु त्यामध्ये काही व्यापारी संबंधित झालेली त्यांच्यामध्ये चर्चा जी होती ती लक्षात घेऊन उत्तम वक्ता आणि राजकीय भूमिका या परकीय राज्यात उत्तम रीतीने त्यांनी पार पाडणाऱ्या व्यक्तीला उत्तम रीतीने जे काही कार्य पार पाडत आहे त्या व्यक्तीला त्या ठिकाणी राजदूत म्हणून त्यांची निवड होत असे आणि त्यामुळेच ते पुढे राजदूतांना सवलती दिल्या जात होत्या आणि त्या राजदूतांसाठी अवलंबिलेल्या काही हिंसात्मक आणि काही पद्धतींमुळे त्या ठिकाणी त्या ग्रीकांनीच त्यांना अनेक अशा राजनयाची व ग्रीकांना सुद्धा राजदूतांसाठी त्यांच्यावर अवलंबिलेले जे काही कार्य असायचे त्या कार्यांना पार पाडण्यासाठी त्या राजनयांनी ग्रीकांनीच त्या ठिकाणी सुरुवात केलेली होती आणि अशा रीतीने ग्रीक राजनयाची जी काही वैशिष्ट्ये होती ती सुद्धा सांगितलेली होती. ग्रीक राजनयाची वैशिष्ट्ये सांगताना त्यांनी पहिला वैशिष्ट्य सांगितले होते की सभेला प्राधान्य देणे. नंतर दुसरं सांगितलं होतं दुहेरी राजदूत पद्धती. त्यानंतर तिसरं पॉईंट दिलेलं होतं आम सभेला जबाबदार. चौथं होतं खर्चावर नियंत्रण ठेवणे. पाचवं होता उत्तम व्यक्तिमत्व. सहावं पॉईंट्स दिलेलं होतं तोंडी चर्चा. त्यामध्ये काही आमने सामने जे काही कार्य केले जात होते त्यामध्ये होतं त्यांचा एक तोंडी चर्चा. त्यानंतर सातवा पॉईंट्स होतं सुरक्षिततेची तरतूद. आठवं होतं वाणिज्य दूत पद्धती. नववं होतं मध्यस्थी मंडळ आणि दहावं होतं राजनयिक नीतिमत्ता. यामध्ये सर्वात पहिला पॉईंट्स होता ग्रीक नगरराज्यामध्ये ज्या काही त्या ठिकाणी आर्थिक, सामाजिक तसेच राजनयिक पद्धतीमध्ये ज्या काही पद्धती अवलंबल्या जात होत्या त्यामध्ये सुद्धा आपल्याला ग्रीक नगरराज्यामध्ये प्रत्यक्ष लोकशाही व शासन पद्धती त्या ठिकाणी बघायला मिळत होती आणि त्यामुळेच त्यांच्या कारभाराविषयी सुद्धा त्या ठिकाणी अनेक निर्णय केले जात होते. त्या निर्णयामध्येच आपल्याला त्या आमसभेमध्ये सुद्धा अनेक असे कार्य होत असताना दिसत होते. त्यामुळेच आपल्याला ग्रीक राजदूतांनी आपले म्हणणे अशा भाषेत मांडावे की ते लोकांनासुद्धा समजण्यात यावे आणि अशा कृतीचे म्हणूनच त्यांनी राजदूतांना आपले म्हणणे सांगताना ते त्यांनी मांडले होते की आपल्या मागणीचे व आपल्या कृतीचे जे काही समर्थन करीत आहोत किंवा त्यांनी केलेल्या समर्थनावर जे काही आमसभेत त्यांचे विचार आचार सांगितले जात असे ते यशस्वीपणे त्या ठिकाणी मांडून त्या मागणीला मंजुरी देता येत असतात आणि त्यामुळेच आपल्याला त्यांचे निर्णय हे सुद्धा मान्य केल्या जात असे. त्यानंतर त्या ठिकाणी होती दुहेरी पद्धती. यामध्ये सुद्धा ग्रीकांचे जे काही राजदूत असत त्या राजदूतांना पाठविण्याची जी काही प्रथा होती
त्या प्रथेनुसारच आपल्याला तिथे अनेक विचार व त्यांचे सामाजिक वैशिष्ट्य सुद्धा दिसून येत होते आणि त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी जे काही निर्णय घेतले जात होते जे काही त्या ठिकाणी राजदूत एकाच वेळी त्या ठिकाणी पाठविले जात होते त्या मागील उद्देश सुद्धा त्यांचा हा एकत्रितरित्या व जे काही लोक मोठ्या आवाजात बोलून लोकांना समजावून सांगू शकतात अशांनाच राजदूत त्यांना राजदूत म्हणून पाठविले जात होते कारण की पहिल्या राजदूताने केलेल्या कार्यवाही हे दुसऱ्या राजदूताने त्याच ठिकाणी करावे आणि दोघांनाही आपले राजनैतिक उद्दिष्ट चांगल्या प्रकारे स्थापित होईल हे सुद्धा त्याच आमसभेमध्ये प्रश्नोत्तरी वेळा दुसरा राजदूत पहिल्या राजदूताला ते काम करायला सांगित होते आणि त्यामुळेच त्या आमसभेला सुद्धा जबाबदार हा ग्रीक ही राजदूत ग्रीक हे विदेशातील राजनैतिक कार्याबद्दल ग्रीकांच्या ज्या काही आमसभा व्हायच्या त्या आमसभेला सुद्धा त्यांनी हजर असायचे कारण की राजदूतांना प्रत्यय पत्रे देण्याचा अधिकार सुद्धा हे आमसभेलाच होता आणि त्यामुळेच त्या ठिकाणी झालेले प्रत्यय पत्रे जर एखाद्या व्यक्तीजवळ नसेल तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी बसण्याचा सुद्धा अधिकार नसायचा कारण आमसभा ही राजदूतांना त्यांच्या कार्याबद्दल कोणताही प्रश्न असो तो त्या ठिकाणी मांडला जात होता आणि त्या राजदूतांना तो प्रश्न विचारला जात होता आणि त्यामुळेच त्या ठिकाणी त्यांचे योग्य त्यांचे जे काही योग्य राजदूत असायचे त्या राजदूतांना त्या ठिकाणी योग्य ती जबाबदारी दिली जात होती त्यानंतर त्यांच्यावर जो काही खर्च असायचा जो काही खर्च लागायचा तो त्या खर्चावर सुद्धा त्या ठिकाणी नियंत्रण ठेवले जात होते त्यामुळेच आपल्याला ग्रीकांचे जे काही त्या ठिकाणी राजदूत त्या वेळी असायचे व त्या राजदूतांना जे काही गरजा असायच्या ज्या काही वस्तूंची पूर्तता करावी लागत होती त्या वस्तूंच्या नुसारच त्या ठिकाणी ती रक्कम मिळत असे कारण की आधुनिक काळामध्ये मिळणारे वेतन आणि भत्ते ह्या इतर सवलतीसुद्धा ग्रीक राजदूतांना मिळत नव्हत्या आणि त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी ग्रीक राजदूतांनी केलेल्या खर्चाचा तपशीलसुद्धा वेळोवेळी आपल्याला त्या आमसभेला मांडावं लागत होतं त्यामुळेच आपल्याला त्या राजदूतांवर असे बंधन न ठेवता त्यांना त्या खर्चाची मान्यता द्यावी अगर त्या अमान्य झाले तर त्या राजदूतांकडून ते त्या खर्चेचे आमसभेमध्ये खर्च त्यांच्या खर्चावर सुद्धा नियंत्रण ठेवले जात होते त्यानंतर त्यांनी उत्तम जे काही व्यक्तिमत्व त्या ठिकाणी प्रस्थापित करीत होते त्या उत्तम व्यक्तिमत्वाला सुद्धा त्या ठिकाणी महत्त्व दिले जात होतं जी व्यक्ती मोठ्या आवाजात बोलू शकत होती जी व्यक्ती एखाद्या वेळेस जर मोठ्या आवाजात बोलू शकत होती आणि त्याच वेळेस आपल्या भारदस्त बोलण्यामुळे व आपल्यामुळे त्या ठिकाणी आकर्षक जो काही व्यक्तिमत्व असायचा व इतरांवर त्यांची जे काही चांगले छाप पडायची किंवा चांगला त्यांचा प्रभाव पडायचा अशाच व्यक्तीला त्यांनी आमसभेला प्रभावित करत असत आणि त्यामुळेच त्यांच्या खर्चावर सुद्धा त्या ठिकाणी योग्य नियंत्रण लावले जात होते त्या ठिकाणी जर अशा व्यक्तींची आकर्षक छाप पडली नाही तर आपल्याला त्या ठिकाणचे कार्यसुद्धा हे व्यवस्थित दिसून यायचे नाही कारण की त्या आमसभेला प्रभावित करूनच आपले राजनैतिक कार्य चांगल्या पद्धतीने पार पाडावे असे त्या ठिकाणी सांगितलेले होते त्यानंतर त्यांच्यामध्ये जी काही तोंडी चर्चा व्हायची ती तोंडी चर्चासुद्धा त्या ठिकाणी दिसून येत असे कारण की ग्रीकांच्या वेळी जी काही प्रसिद्धीची व लिखाणांची मुख्य साधनेसुद्धा असायची ती मुबलक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध नसायची कारण की त्यामध्ये जे काही तोंडी चर्चा होत होती त्यावेळी कोणताही करार त्या ठिकाणी कोणताही करार व तह त्या ठिकाणी केल्या जात नसे कारण की जर करार करत असताना त्या ठिकाणी खुल्या चर्चा केल्या जात होत्या आणि त्यामुळेच त्यांचा त्या चर्चेमध्ये भाग घेण्याचा सुद्धा ग्रीक नागरिकांना परवानगी नव्हती कारण की ह्याचाच अर्थ असा की ग्रीक शब्दांनाच किंवा वचनांना त्या ठिकाणी किंमत देत असत आणि त्यानंतर सातवा पॉईंट दिलेला होतं सुरक्षिततेची तरतूद
सुरक्षितेची तरतूद यामध्ये जे काही परदेशातून जे काही राजदूत असत त्यांना सर्व प्रकारची व त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही स्वागतकर्त्या राजावरच होती आणि त्यामुळेच तसेच त्यांच्या वास्तव्याची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था व व्यवस्था करणे ही सुद्धा जबाबदारी त्या स्वागतकर्त्यांचीच असायची. त्यानंतर 10वा पॉइंट होता आपला वाणिज्यदूत. वाणिज्यदूत यामध्ये सुद्धा आपल्याला ग्रीकांच्या वेळी राष्ट्रामध्ये जे काही व्यापार चालायचे ते व्यापारसुद्धा त्यांच्या व्यापारातसुद्धा वाढ कशाप्रकारे व्हायची हे सुद्धा ग्रीक राज्य व ग्रीक राज्यकर्त्यांनी समोर आणून ठेवायचे. कारण की त्या ठिकाणी जो काही कार्य करत असताना आपल्याला त्या आपल्या व्यापारामध्ये वाढ व्हावी व चांगले कार्य करत असताना आणखी चांगल्या कार्यांची त्या ठिकाणी मोठी तरतूद व्हावी अशी त्यांची इच्छा असायची. कारण की एम्पिफिलियन कौन्सिल यांनी सुद्धा असे म्हटले आहे की ही संस्था जर आजच्या काळातील युनो ह्या नागरिक व जागतिक संघटनेसारखीच असायची. त्यामुळे त्या ठिकाणी जे काही मध्यस्थी असायचं मध्यस्थी माणसाला सुद्धा त्या मंडळाला सुद्धा राजनयातील जे काही राजनयिक तडजोड व युद्ध जड असायची त्यामध्ये त्यांना मध्यस्थी करण्याचा सुद्धा अधिकार होता. व ग्रीकांनी जे काही खाजगी व राजकीय संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित केले होते त्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन राज्यातील त्यांच्यातील व्यक्तींची संबंध हे नीतीप्रमाणेच दिसून येत असायचे. त्यामुळेच आपल्याला एखाद्या राज्याने केलेला त्यामध्ये तह किंवा करार ही एक कृती अनैतिक कृती समजण्यात येत होती व त्यांच्या त्या अनैतिक कृतीमधूनच त्यांच्या माध्यमातूनच जशी संयुक्त अशी त्यांच्यावर एक कार्यवाही केली जात होती. त्यामुळेच त्यांच्या कार्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त होता आणि सामाजिक व आर्थिक परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी जे काही घनिष्ठ स्वरूप त्यांचे बनवत होते त्यामधूनच सुद्धा त्यांचे जे काही वाणिज्यदूत असायचे ते पाठवण्याची पद्धती सुद्धा त्यांना सर्वप्रथम दिली जात होती. थँक्यू ऑल स्टुडंट.